तुम्हालाच मी आवाहन करणार आहे की पत्रकारिता ती की जी कशाची बातमी करायची आणि कशाची नाही करायची हे ठरवते. तुम्ही गेल्या 4 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये BJP सरकार मिळाल्यानंतर काय काय झालं, मग परवाच देवेंजींच्या उपस्थितीमध्ये बस सेवेचा झालेला प्रारंभापासून तर मेट्रोपासूनचे सगळे सकारात्मक विषय लोकांपर्यंत न्यावेत अशी माझी कल्पना आहे. मी माझ्या नेत्यांना गिरीश पालवींनाही असं म्हटलेलं आहे की बाबा 4 वर्षापूर्वी तुम्ही जो जाहीरनामा घोषित केला की आम्हाला या या कारणाने मतं द्या, त्यातलं काय काय पूर्ण केलं, असं एखादं चांगलं फोटोग्राफसहित बुकलेट तुमच्या सगळ्यांच्या समोर पब्लिश करण्याचा कार्यक्रम करावा. आणि माझी विनंती आहे की नकारात्मक छापताना पत्रकारिता ही सत्य छापणारी असली पाहिजे आणि त्यामुळे जरा थोडं आगामी काळामध्ये माझी मला सहकार्य करा. तर शेवटी असं आहे की तुम्ही तुमचा रोल करता आहात पण माझी विनंती करण्याची जबाबदारीसुद्धा आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज वेल आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कोणालाही बरोबर न घेता स्वतःच्या ताकदीवर पुन्हा एकदा सरकार फॉर्म करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पत्रकार परिषदेत बसलेल्या कार्यकर्त्यांनी शांतच बसायचं. दुसरा मुद्दा आपल्या मनात उत्सुकतेचा असेल की आज सकाळी राज ठाकरे साहेबांची माझी भेट झाली. राज ठाकरे साहेबांनी मी मित्र म्हणणं हे जरा थोडं धाडसं जाईल कारण ते खूपच मोठे नेते आहेत पण जवळजवळ 40-42 वर्ष एकमेकाला ओळखतो. मी मुंबईमध्ये विद्यार्थी कार्यकर्ता असताना विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो, ते विद्यार्थी कार्यकर्ता असताना भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचं. तेव्हापासून ABVP आणि सेना कॉलेजच्या निवडणुका एकत्र लढवायची, विद्यापीठाच्या निवडणुका एकत्र लढवायची, कधी मारामारी व्हायच्या, तेव्हापासूनचा आमचा परिचय असल्यामुळे 2 दिवसामध्ये तसं दोघांचं एकमेकाशी काही काम नाही म्हणून भेट झाली नाही. पण सकाळी ज्यावेळेला मी आजच्या कार्यक्रमाला निघालो त्याच वेळेला ते घरी निघाले होते मुंबईला, त्यावेळेला मात्र आमची उभ्या उभ्या भेट झाली. ती अतिशय चांगली सदिच्छा भेट झाली, एकमेकाची विचारपूस करणं झालं, कुठलेही राजकीय विषय युती करायची का वगैरे उभ्या उभ्या होत नाहीत ना विषय, तर अशी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. उत्सुकतेचा शेवटचा विषय की काल दिल्लीमध्ये पवार साहेब आणि मोदी साहेबांची भेट झाली, तर मी इथे प्रवासामध्ये इतका व्यस्त होतो की सकाळी मी 5:30 काल दिवस सुरू केला आणि रात्री 1 आडवा झालो. तर मला या विषयातलं काही माहीत नाही. मी एवढंच म्हणेन की लोकसभा आणि राज्यसभा 19 पासून सुरू होते, त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न महाराष्ट्रातले देशातले त्यांच्याकडे असतील, ते घेऊन त्यांनी मोदींची भेट मागितली असेल, ही त्यांची दोघांची भेट नियमितपणे होत असते, त्यामुळे त्या भेटीला राजकीय रंग देण्याचं कारण नाही किंवा राजकीय चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही. आता आपण काही विचार, कोविड पहिली लाट, 4 महिन्याच्या गॅपनंतर कोविड दुसरी लाट, या सगळ्या याच्यामध्ये एकूणच जनजीवनावर जो परिणाम झाला त्यात संघटना, संघटनांचे प्रवास, संघटनांच्या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, प्रश्न मार्गी लावणं, योजना करणं, हे सगळंच बंद पडलं. भारतीय जनता पार्टी हा एकमात्र पक्ष देशामध्ये आहे त्याने व्हर्च्युअल साधनाच्या माध्यमातून व्हर्च्युअली संघटनेतल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत जिवंत संपर्क ठेवला. परिणामी कोविडमध्ये इतरांनी केलं नाही असं मी म्हणणार नाही, मी सकारात्मक नेहमी बोलतो, खूप जास्त हे भारतीय जनता पार्टीने कोविडमध्ये सेवाकार्य केलं. माननीय मोदीजींनी व्हर्च्युअली सगळ्यांना आवाहन केलं की सेवा ही संघटन, आणि त्यामुळे रेशन किट देणं असेल, ताजं अन्न देणं असेल, मास्क देणं असेल, सॅनिटायझर देणं असेल, पासून कोविड सेंटर उभी करण्यापर्यंत आणि आता व्हॅक्सिनेशनमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमधल्या व्हॅक्सिनची कॉस्ट स्वतः बेअर करून वंचितांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सिन देण्यापर्यंत आर्थिक नुकसान झालं आहे त्यामुळे रिक्षावाल्यांना CNGची मोफत कूपन देण्यापासून ते स्कूल बस चालवणाऱ्यांना शाळाच बंद त्यामुळे उत्पन्न बंद, त्यांना रेशन किट देणं आणि आता पुढच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये 3,000 स्कूल बसवाल्यांना, स्कूल बस चालवणाऱ्यांना 1,000 रुपये आपण अकाउंटला टाकणार, अशी खूप मोठी मालिका आहे. पण मग असे म्हटल्याप्रमाणे हे झालं व्हर्च्युअली कोविडसाठी, पण संघटना म्हणून सगळं थोडं पॅरलाइज झालं होतं आणि म्हणून मग आम्ही कोविडची दुसरी लाट थोडी कंट्रोलमध्ये आल्यामुळे, मी संपली असं म्हणत नाही, काळजी घेत घेत फिजिकल प्रवास, प्रत्यक्ष प्रवास सुरू केले पाहिजे असं सगळ्यांना आग्रह झाला. केंद्रीय प्रवास सुरू झाले, स्वाभाविकपणे राज्याचे प्रवास सुरू झाले, जिल्ह्यांचे प्रवास सुरू झाले,
त्यात राज्याच्या प्रवासामध्ये मी 3 दिवस पालघर जिल्ह्यात जाऊन आलो, आता नाशिक शहर जिल्हा दोन्हीकडे आलेलो आहे. प्रामुख्याने आमचा प्रयत्न 1000 संख्येच्या बूथवर किमान 30 जणांची समिती असली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. ही संघटनात्मक रचना बूथची 5000 संख्येच्या 5 बूथना आम्ही शक्ती केंद्र म्हणतो, ती साधारणतः 100 बूथच्या युनिटला आम्ही मंडल म्हणतो, ती 10-12 मंडलांचं जिल्हा म्हणतो, ती अशा सगळ्या रचना या प्रवासामध्ये ठीकठाक करून घेणं आहे. बरोबरीने महानगरपालिका फेब्रुवारीत आहे तर त्याची पण तयारी आहे, पण त्या दृष्टीनेसुद्धा भेटीगाठी झाल्या. आणि मग ह्या प्रवासानंतर जवळजवळ शहराचा प्रवास संपत आला, संध्याकाळी ग्रामीणचा आहे, त्यातून असं लक्षात आलं की संघटना महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हाही झाल्या तर त्या निवडणुकांसाठी पूर्ण तयार आहे. शहरात 1300 बूथ असतील तर त्या 1300 पैकी जवळजवळ 1100 बूथना 30 जणांची समिती मिळाली आणि सगळ्या मोर्चे आघाड्या त्याचे अध्यक्ष त्याच्या कार्यकारिणी पूर्ण झालेल्या आहेत. 100 रुपयाचं डिझेल ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला ते 30 रुपयाला मिळतं, त्याच्यावर केंद्र सरकारने 20 रुपये घेतले तर त्या 20 रुपयामध्ये प्रोसेसिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, कमिशन आहे, राज्याला काहीच नाही, राज्याने डायरेक्ट टॅक्सेस मारायचं. आणि त्यामुळे राज्याने त्याचा टॅक्स बरं, चला आता असं आपण ठरवू की राज्याने 1-10 रुपये कमी करावा, मग मी केंद्राशी बोलतो, चला ओके. कारण केंद्राच्या टॅक्सेसमध्ये खूप एक्सपेंडिचर आहे. केंद्राशी मी बोलतो ना, नाही बोलणार ना मी कुठे मालक देशाचा जातो. मी ज्यावेळेला राज्यात कमी करेल तेव्हा मला बोलायला आधार मिळेल की राज्याने 10 रुपये कमी केले, जरा केंद्राने 5 रुपये कमी करावेत, त्यामुळे जरा वाच म्हणजे वाच नाही वाचा असं म्हणलं. मग एका पत्रकार परिषद असं मी प्रेमाने म्हटलं तर त्याच्यावरून गदारोळ उठला की आम्हाला एकेरीवर बोलतं, वाचा. केंद्र मोदींचं सरकार आल्यापासून पर डे रेट ठरवण्याची पद्धत सुरू झाली. त्या दिवशी जागतिक मार्केटमध्ये क्रूड म्हणजे कच्च्या तेलाचा जो रेट असेल तो रेट वाढला की वाढवायचा, टॅक्सेस नाही वाढवायचा. केंद्र काही वाढवत नाही आणि त्यामुळे कधीकधी ते 2-5 पैशाने कमी पण होतं कारण जागतिक स्तरावरचा रेट कमी होतो. म्हणूनच मोदींचा प्रयत्न चालला आहे की 8 लाख कोटीचं तेल आपण आणतो त्याच्याऐवजी इथेनॉल करू, म्हणजे आपोआप शेतकऱ्यांना पैसे मिळतील, बाहेर जाणारा पैसा वाचेल. चला